कोकणातील एक पावसाळी दुपार तुम्हाला बाहेर थोडा काळोख वाटत असेल, पण हे कॉमन चित्र आहे कोकणातलं. ज्यावेळी प्रचंड पाऊस असतो त्यावेळी दुपारी असाच अंधार असतो, प्रकाश कमी असतो, आणि 12 वाजले दुपारचे आणि वातावरण किती प्रसन्न आहे पहा. समोर जे पाणी भरतं आहे ते कर्ली नदीचं पाणी आहे. विस्मयच्या घरी आम्ही आहोत आणि हे पाणी भंगसाळ ब्रिजवरून आता हळूहळू पुढे भरत चाललं आहे, वाढत चाललं आहे. मागच्या बाजूचे पण दृश्य तुम्ही पाहू शकता, बाल्कनीमधून मी दृश्य टिपतो आहे. इथेही पाणी वाढतं आहे, अर्थात सकाळी पाऊस कमी होता असं आम्हाला कळलं. आम्ही अर्थात दुपारी आलो, आता वन डे ट्रीप आहे आमची. आणि हे जे गडगा आहे ना, ह्या गडग्याच्याही आतमध्ये पाणी रात्री आलेलं, रात्री अगदी पार्किंगमध्ये पूर्ण पाणी होतं. आता पाणी त्या मानाने कमी आहे, हळूहळू वाढतं आहे, कारण पाऊसही पावसाचा जोर जसा वर सह्याद्रीत वाढतो तसं खाली पाणी वाढायला लागतं. सिंधुरत्न अपार्टमेंटच्या टेरेसवर तुम्हाला मी घेऊन आलो आहे आणि तुम्ही बघताय एका प्रवाहाचं पाणी इथे वाढतं आहे आणि या मळ्यामध्ये समोरच्या भरतं आहे ते पाणी. ही शेत जमीनच आहे समोरची, इथे पाणी पूर्ण भरलं आहे. पाऊस आता थोडा कमी झाला आहे पण सह्याद्रीमध्ये प्रचंड पडत असेल त्यामुळे खाली पाणी वाढतं आहे. मध्ये तुम्हाला काही भाग कोरडा दिसला असेल, कारण पलीकडे जो मुख्य प्रवाह आहे तिकडे मी घेऊन जाईन थोडा वेळ तुम्हाला. त्यामध्ये आणि या प्रवाहामध्ये मध्ये तुम्हाला कोरडा भाग दिसतो. जसं पाणी वाढतं तसं सगळाच भाग पाण्याकडे जातो. हा अगदी इथपर्यंत कुंपणातून पार्किंगपर्यंत ते पाणी येतं. दूरवर नजर टाकलं तर तुम्हाला मुख्य प्रवाह दिसेल, इथे मी तुम्हाला घेऊन जाईन. आणि हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे समोर. हे तुम्हाला मी आता पार्किंगमध्ये घेऊन आलो आहे आणि इथे तुम्ही बघताय काल रात्री जे पाणी आलेलं त्यामुळे किती चिखल झाला आहे. हे पाणी अगदी वर म्हणजे पार्किंगमधून वर येऊन या पहिल्या पायरीपर्यंत आलेलं दाखवतो तुम्हाला. या पहिल्या पायरीपर्यंत आलेलं आणि एक 3 दिवसापाठीमागे इथपर्यंत पाणी होतं. गेल्या वर्षी पाणी वरपर्यंत आलेलं, या पायरीपर्यंत आलेलं. सो पावसाळ्यामध्ये हा रोजचा त्रास आहे, इथे पाणी भरतंच. आता आपण ब्रिजवर जाऊया आणि ब्रिजवर जाण्यापूर्वी जो प्रवाह मी तुम्हाला दाखवला मगाशी बिल्डिंगकडचा तो प्रवाह पुन्हा एकदा इथून दाखवतो. हा प्रवाह आणि इथे तुम्हाला समोर बिल्डिंग पण दिसते आहे, ती जिथून ज्या टेरेसवरून मी तुम्हाला हे दृश्य दाखवलेलं ती बिल्डिंग इथूनही दिसत आहे. आणि मध्ये हा कोरडा भाग आहे सगळा. आता आपण भंगसाळ ब्रिजवर जाऊन कर्ली नदीची दृश्य पाहूयात. भंगसाळ ब्रिज हे कुडाळमध्ये आहे आणि नव्याने झालेलं ब्रिज आहे. पुढे एका कॉर्नरवर आपण गाडी पार्क करू आणि तिथून नदीची दृश्य पाहूयात कितपत पाणी आहे. कुडाळच्या भंगसाळ ब्रिजवरून तुम्हाला ही कर्ली नदीची दृश्य दिसत आहेत, अर्थात पाणी कमी आहे तुलनेमध्ये, कारण हा सगळा भाग पाण्याखाली असतो ज्यावेळी मोठा पूर येतो. ही जी माडांची बाग आहे हा सगळा एरिया हा पाण्याखाली असतो. मगाशी मी तुम्हाला जो कोरडा एरिया दाखवलेला होता तोही पाण्याखाली असतो, त्यामुळे तेवढं नदीला पाणी नाही आहे. आत्ता आपण पलीकडे जाऊन पण पाहूया, ब्रिजच्या पलीकडच्या लेनला जाऊया आणि तिथून दृश्य पाहूयात. A1 झाला आहे मुंबई गोवा हायवे, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम पूर्ण झालं आहे हायवेचं. जी काही ब्रिज होती जी पूर्ण नव्हती अपूर्ण होती तीही आता ओपन झाली आहेत वाहतुकीसाठी. विशेषतः कणकवलीचं ब्रिज असेल हे पण एका बाजूने चालू होतं, आता दोन्ही बाजूने चालू आहे. भंगसाळ ब्रिज जे कर्ली नदीवर आहे आणि इथून जरा पुढे गेल्यावर तुम्हाला खाली कुडाळला जाण्यासाठी मार्ग आहे, त्याच्या जरा अलीकडे आपण गाडी पार्क करूया आणि दुसऱ्या बाजूची दृश्य मी तुम्हाला दाखवतो. पाणी ह्या साईडला बऱ्यापैकी भरलं आहे, पण पूर म्हणता येईल एवढं पाणी नाही आहे. पाण्याचा स्तर तसा कमी आहे कंपॅरेटिवली, अर्थात पाऊस असाच पडत राहिला तर पाणी वाढेल अशी शक्यता आहे. हा व्लॉग मी इथेच थांबवतो आहे मित्रांनो. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा हायवेचा व्लॉग मी एक लवकरच अपलोड करेन, तो पाहायला विसरू नका. धन्यवाद.